लोकसभा निवडणुकीची धामधूम सध्या सगळीकडे चालू आहे आणि याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक हे मतदार राजाला खुश करण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवत आहेत. मात्र या क्लुप्त्या किती खऱ्या ठरतायत आणि किती फोल ठरतायत हे मतदार राजाच ठरवणार आहे. मतदारांचा कौल कोणाकडे असेल याबाबत आमचे प्रतिनिधी आशिष तिवारी यांनी बारामती मतदार संघातील लोकांची मते जाणून घेतली आहेत. तर आपण पाहूयात बारामतीतील मतदारांच्या प्रतिक्रिया काय आहेत. नमस्कार मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? असलंच पाहिजे, कारण की मतदानाचा उत्सव, लोकशाहीचा उत्सव चालू आहे. तुमचं आरोग्य नीट असेल तरच तुम्ही मतदानाला बाहेर पडाल. MK न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज परत एकदा निवडणूक रिंगण आपण जनतेतून घेत आहोत. जनतेचे प्रश्न मांडणारा, जनतेच्या सहवासात राहून जनतेच्या संदर्भामध्ये विचार करणारी सरकार कुठली सरकार प्रस्थापित होईल ह्याच्या संदर्भामध्ये आपण जनतेतूनच कौल घेणार आहोत. आज माझ्यासोबत काही बरेच नागरिक आहेत खडकवासल्या मतदारसंघामध्ये, बारामतीमध्ये आपण आज आहोत, पुणे शहरामध्ये बरेच नागरिक आहेत. त्यांना आपण विचारणार आहोत की नेमकं जनतेचा कौल काय काय, जनतेचा कौल काय असेल, काय वाटतं तुम्हाला, काय होईल या इलेक्शन? जनतेचं कौल निश्चितपणे मोदी सरकार यावं, पुन्हा एकदा त्यांना संधी द्यावी असाच आहे. कारण एकंदरीत नीट जर विचार केला तर आपल्या देशाला जे कणखर नेतृत्व हवं होतं ते आता त्यांच्या रूपाने मिळालेलं आहे आणि जनतेच्या मनात नक्कीच मोदी आणि भाजप यांना संधी पुन्हा एकदा देऊन त्यांच्याच राहिलेली कामं त्यांना करण्याची संधी देण्याची जनतेच्या मनात निश्चितपणे झालेला आहे. बारामतीचा आणि खडकवासल्या मतदारसंघाचा कौल मोदींच्या बाबतीत दिसतोय. अजून काय नागरिकांशी आपण चर्चा करूयात, काय वाटतं तुम्हाला, काय मोदींना काय निवडून दिलं पाहिजे? शिवसेना आणि साथ दिलेली आहे, त्यामुळं मोदी आणि शिवसेना या युतीचा महायुतीचा उमेदवार बारामतीत कांचनताई यांना भरभरीत मतदान करावं नागरिकांनी. का त्यांना का मतदान केलं पाहिजे? अहो 65 वर्षाची घाण काढायचे ना आता. पण इथले खासदार तर स्वतः सुप्रियताई सुळे ज्या पवार साहेबांच्या कन्या आहेत, ते 4.5 वर्ष झोपले होते सुप्रियताई सुळे. 4.5 वर्षानंतर आत्ता जागा झालेत, अनेक वेळा त्यांना निवडून दिलेलं आम्ही खडकवासल्या मतदारमधनं भरपेट मतानं निवडून दिले, पण कुठलीही कामं झालेले नाहीत आणि कामं करणारेही नाहीत. विकासाची कामं केली नाहीत असं यांचं म्हणणं आहे. एकंदरीत विकासाची कामं का नाही केली किंवा कशामुळे थांबली आहेत ह्या संदर्भात पण आपण सगळ्यांशी जाणून घेऊ. काय वाटतं तुम्हाला, कोणाचं सरकार येईल आणि कोण इथं खासदार झालं पाहिजे? इथं कांचनताई कौल ह्या सुसंस्कृत, सुशिक्षित आणि समंजस चांगलं नेतृत्व आहे आणि या ठिकाणी या भागाच्या खासदारांनी कुठलीच कामं केलेली नाहीत. फक्त खड्डा दिसला का सेल्फी काढ. इथल्या ह्या भागातील नुसत्या ग्रामपंचायत सदस्य असतील, ZP सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य, त्यांच्याच कामावर त्यांनी उद्घाटनं केलेली आहेत. त्यामुळं आयत्या आईचे जेव्हा बाईचे उदार आयत्यावर कोयता मारून त्यांनी स्वतःचं फक्त कितीतरी 100 पेजेसचं असं मोठं पुस्तक तयार केलं खोटं नाटं. त्यामुळं ह्या वेळेला ते पडलंच पाहिजे. देशाचं नेतृत्व असं कणखर आपल्याला मिळालंच पाहिजे. आपण ज्यावेळेला एखादं गावचं सरपंच निवडायचं म्हणलं 10 वेळा विचार करतो, मंडळाचा अध्यक्ष निवडायचं म्हणलं 100 वेळा विचार करतो, कोथिंबीरीची साधी गड्डी घ्यायची म्हणलं तरी 50 वेळा हलवून बघतो. आणि या ठिकाणी देशाचा भवितव्याचा प्रश्न आहे, देशाच्या इज्जतेचा, देशाचा मान सन्मान अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळं कुणाच्याही कुठल्याही बेजबाबदार माणसाच्या गळ्यात देश घालण्यापेक्षा, नेतृत्व देशाचं देण्यापेक्षा, नरेंद्र मोदी सारख्या सक्षम कणखर पाकिस्तानच्या शत्रूला घरात घुसून ठासून मारणारा असा सक्षम नेतृत्व पाहिजे. म्हणूनच इथून पुढे 5 नाही अजून 25 वर्ष नाही 50 वर्ष नरेंद्र मोदी सारखा कणखर नेतृत्व या देशाला मिळालं पाहिजे. या ठिकाणी अजून काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करून काय वाटतं तुम्हाला, मोदी सरकार आलं पाहिजे आणि खासदार कोण झालं पाहिजे बारामतीचा? बारामतीचा खासदार हा सुप्रिया सुळेच राहिले पाहिजे. कारण का, सुप्रिया सुळेंची एवढी कामं केलेली आहे ती थोडी BJP आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्याला दिसत नाहीत. त्यांना फक्त शिल्पी काढलेले खड्डे दिसतात, कारण का ती खड्डेच आहेत ना, त्याच्यामुळे त्यांना खड्डे दिसणार. तरी माझा आणखीन सुप्रियाताईच ह्या बारामती मतदारसंघातून विजय होणार आहेत आणि भरकोस तो मताने विजय होणार आहेत. आत्ता एका व्यक्तीने असं सांगितलं की कांचनताई कुल खासदार झाल्या पाहिजेत, पण दुसरी व्यक्ती अशी म्हणते की सुप्रियाताई झाल्या पाहिजेत. सांगा, उत्तर द्या तुम्ही त्यांना. ते असं म्हणतायत की फक्त सेल्फी काढलेला आहे, कामं काय झाले नाहीत, काय याच्याबद्दल सांगाल? मग सेल्फीच काढलेत ना सुप्रियाताईंनी, काय केलं? 4.5 वर्षात नुसते सेल्फी काढ, दिसला खड्डा फोटो काढ, हेच कामं केली, बाकी काय केले? खड्डे त्यांचं म्हणणं ना, विकास कामं त्यांनीच खड्डे केले आणि हेच सेल्फी काढतात. खड्डे यांचे बजवले आम्ही 65 वर्षापासून हे खड्ड्यात होते आणि आता खड्ड्याचं यांना पुळका आला होय. तेव्हा काय नव्हते शिल्पे काढत, तेव्हा खड्डे कंबर तुटली आमची. सगळ्यात महत्त्वाचं साहेब, सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं इच्छितं की पवार घराण्याचं प्रत्येक काही कुटुंबशाही, फक्त आजोबा नावायचा आहे पंतप्रधान,
हिला आत्यांना व्हायचं आहे खासदार, मुलग्याला व्हायचं आहे मुख्यमंत्री, दादांना व्हायचं आहे मुख्यमंत्री, ह्यांना व्हायचं आहे खासदार, जर सगळंच राजकारण तुमच्या घरात ठेवायचं तर आम्ही गोरगरीब जनतेनं काय करायचं आहे? किती वर्ष मी जन्मून मला 30 वर्ष झाले या महाराष्ट्रामध्ये, पवार घराण्यामध्ये घरगाई राजकारण, आणि हा मला आता कुठं थांबवायचं आहे? महाराष्ट्राला पवार घराण्याला ह्यावेळी विश्रांती दिल्याशिवाय महाराष्ट्राला गत्यंतर नाही आहे। नक्कीच पवार साहेबांना विश्रांती दिल्याशिवाय ह्यावेळेला गत्यंतर राहणार नाही असं काही लोकांच्या प्रतिक्रिया, आपण अजून लोकांच्या प्रतिक्रिया जाणू। काय वाटतं तुम्हाला, कोणाचं सरकार आलं पाहिजे, काय झालं पाहिजे? राष्ट्रवादीचं सरकार आलं पाहिजे, कारण की बऱ्याच वर्षापासून या भागात राष्ट्रवादीचं सरकार आहे, राष्ट्रवादीची भरपूर कामं आहेत, सगळे सुप्रियाताईंचं पण म्हणजे या भागात सगळं संपूर्ण लक्ष आहे, सगळं आहे, भरपूर कामं आहेत सुप्रियाताईंची, त्यामुळे सुप्रियाताई झाले पाहिजे। अजून काही तरुण वर्ग आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी मुद्दाम चर्चा करणार आहोत, कारण तरुण वर्ग, तरुण पिढी ही सरकार किंवा मतदान जास्त तरुण वर्गाचं सध्या जास्त आहे, सरकार घडवण्यामध्ये तरुण पिढीचा खूप मोठा हात असतो, आपण त्यांच्याशी संवाद साधतो। काय वाटतं तुम्हाला, कोणतं सरकार आलं पाहिजे? आमची इच्छा आहे की सुप्रियाताई पुन्हा या वार्डात निवडून याव्यात, त्यांच्यासारखी सुसंस्कृत कामं आजपर्यंत कुणी या वार्डात केलेली नाही आहेत। त्यांचा वार्ड अतिशय मोठा असल्यामुळे त्यांना पूर्ण वार्डाची प्रतिक्रिया घेता येत नसल्यामुळे त्यांनी म्हणजे सामान्य जनतेच्या इच्छेसाठी 1-4 त्यांची ऑफिसे या वार्डात चालू करावीत अशी इच्छा आहे। तुम्हाला काय वाटतं, काय कोणाचं सरकार आलं पाहिजे? नाही कसं, असे जे जर आपण एकंदरीत विचार केला मागच्या 5 वर्षाचा मोदी सरकार आल्यापासून, तर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ज्या मागे 60 वर्षात झाल्या नाही त्या 5 वर्षात आपल्याला दिसतात। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर स्मार्ट सिटीसारखा प्रोजेक्ट, त्याचप्रमाणे डिजिटल इंडिया जे आपल्या मोदींनी दाखवलं ते 5 वर्षामध्ये बरंचसं काही सक्सेस करून दाखवलेलं आहे। सर्वसामान्य माणसाला जे आपलं घर बसल्या सगळ्या वस्तू या ठिकाणी भेटतात, मागे 60 वर्षात असं काही घडलेलं नाही आहे। त्याचप्रमाणे जर आता या 5 वर्षात जर असं काही घडत असेल तर पुढल्या 15 वर्षात जर मोदी सरकार आलं तर काय घडू शकतं, याचा फक्त सर्वसामान्य लोकांनी विचार केला पाहिजे। त्यामुळं यावेळेस तर 100% मोदी सरकार येईलच, त्याचप्रमाणे जे आता सध्या घडलेलं पाकिस्तानबरोबरचं, आतापर्यंत पहिल्यांदा असंच घडलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे तरी, की पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांच्यावर हल्ला केलेला आहे, हे मोदी सरकार सक्षम नेतृत्व असल्यामुळेच करू शकतात। त्यामुळं त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान, खूप मोठा अभिमान आहे, त्यामुळे आम्ही तर पूर्णपणे बीजेपीच्या मागेच असणार आणि यापुढे राहू। काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं कोणाचं सरकार आलं पाहिजे? सरकार कोणाचं पण येऊ, पण सर्वसामान्यांचा विचार झाला पाहिजे। आता हे यांनी सांगितलं सेनेबद्दल, यांनी BJP बद्दल, कोणी राष्ट्रवादीबद्दल, सर्वसामान्यांचा विचार कोणी करत नाही। यांचे वचन आम्ही जर वाचले तुम्ही तर काही केलं नाही दोन्ही सरकारने। तुमचं असं म्हणणं नाही, त्यापेक्षा ना राष्ट्रवादी राजवट लागू करावी, 5 वर्षात सगळी कामं करावी, नंतर एक इलेक्शन घ्यावी। म्हणजे मोदी सरकारने सुद्धा कुठली कामं केलेली नाही, सर्वसामान्यांचा विचार केलेला नाही, पुण्यात नाहीत। आपली जर BRT बघितली तुम्ही, किती मस्त BRT, जिथं बस जात नाही तिथं 2-व्हीलर काय जाणार, आहे का नाही? म्हणजे उलटं बोललो मी, जिथं 2-व्हीलर जात नाही तिथं बस जात नाही, आणि अख्खी BRT तशीच ओस पडली। समुद्रामध्ये ते महाराजांचं स्मारक मांडणार होते, किती अडथळे आला आहे त्याला, आणि आज नागपूरची मेट्रो चालू झाली, गुजरातला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पूर्ण झाला। बघा तुम्ही, आता तुम्ही आता सगळ्यांच्या प्रतिक्रिया मांडा। कोणाचं सरकार आलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? सरकार तर आता कसं यातला 5 वर्षाच्या दिला होता गेल्यावेळेस, पण यावेळेस मी अजून 5 वर्ष देऊन पाहिलं पाहिजे। 40 ते 50 वर्ष काँग्रेसने केले। कोणाला दिलं पाहिजे? मोदी सरकारला। बारामती मध्ये खासदार महाराष्ट्रामध्ये तसं म्हणायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पाहिजे, केंद्रामध्ये BJP पाहिजे, BJP पाहिजे, राष्ट्रवादी असं का? म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांना जाणीव नाही, म्हणजे BJP वाले हा शेतकऱ्यांचा काय प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे काय हाल आहेत, म्हणून भारतीय जनता पार्टी तुम्हाला केंद्रात पाहिजे, केंद्रात पाहिजे। पण ती भारतीय जनता पार्टी केंद्रात असेल आणि जर राष्ट्रवादी काँग्रेस इतर महाराष्ट्रात असेल तर मग काम कसं करतील? दोघांमध्ये भांडण होणार नाही? भांडण होणार, पण शेतकऱ्याचे प्रश्न, शेतकऱ्यांचे हाल आहेत एवढे त्यांना जास्त नाही कळत, हे व्यापाऱ्यांचं पाहतात महाराष्ट्रामध्ये, आणि थोडा जातीभेद होतो लोकांचा याच्यामध्ये। महाराष्ट्रामध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेस पाहिजे आणि केंद्रामध्ये BJP हे पाहिजेच, BJP सारखं नेतृत्व कुठेच नाही आहे, नाही आहे। ठीक आहे, आपण अजून नागरिकांना विचारत, काय कोणाचं सरकार आलं पाहिजे? कोण खासदार कोण पाहिजे तुम्हाला? खासदार कोण पाहिजे? बारामतीमध्ये खासदार कोण पाहिजे? सुप्रिया सुळे। आणि मुख्यमंत्री कोण हवाय? काय ते मी एवढं कोण कोण पाहिजे तुम्हाला? सुप्रिया सुळे। इथं बारामतीमध्ये का कांचन कुलका नको?
नको मोदी नको, भारतात हुकुमशाही नको, लोकशाहीच पाहिजे. मोदी हुकुमशाही करतात असं तुमचं म्हणणं आहे का? काय कारण हुकुमशाहीचं तुमच्यावरती? असं हुकुमशाहीचा काही प्रसंग आला का? नोटबंदी, नोटबंदी हुकुमशाही नाही, लोक जनतेसाठी केलेला उपस्थित केलेला प्रश्न आहे. काय फायदा झाला? काहीच फायदा नाही झाला ना त्याचा. तुम्हाला वाटतं? नाही, काहीच फायदा नाही झाला. उलटे 5-1 करोड लोकांचे रोजगार गेले. बरं, मग आता मे बी बेरोजगार होऊ म्हणायला लागेल, मे बी चौकीदारच्या ऐवजी. त्यामुळे मोदी नकोत, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार हवं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार पाहिजे. इथं एक ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत, त्यांच्याशी पण आपण साधं बोलणार आहोत आता. बाबा काय पाहिजे तुम्हाला? कुणाचं सरकार आलं पाहिजे? बीजेपीच पाहिजे. बीजेपीचं सरकार पाहिजे, मोदी साहेबांचं सरकार पाहिजे. आणि इथं खासदार कोण पाहिजे तुम्हाला? कांचनकुल. हां, कांचनकुल. कांचनकुल पाहिजे. सुप्रियाताई नकोत का? का बरं? काय साहेब, तसं काय सांगायचं? सरकार 50-60 वर्षात काय केले? काहीच नाही केलं. काय केले? काहीतरी केलं असेल ना? काही नाही, काय केलं त्यांचं केले, बारामती पुरतच केले. पुण्यासाठी काय नाही केलं? आणि मग पवारसाहेब केंद्रामध्ये होते तेव्हा महाराष्ट्रासाठी काय केलं असेल? काय नाही केलं. काय नाही केलं का? म्हणजे तुम्हाला कुलताईच पाहिजे. विविध जनतेतनं विविध प्रतिक्रिया येत गेल्या, परंतु प्रतिक्रिया देत असताना कुणीही सावध प्रतिक्रिया न देता सर्व गोष्टींचा सर्वानुरूपे विचार करून सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्यात. कुणाचं सामान्यांचे प्रश्न असतील, कुणाच्या मोठ्या अडचणी असतील, सर्वसामान्य माणसांच्या अडचणी जर सुटत नसतील तर सरकारला का निवडून द्यायचं, असे काही लोकांचे प्रश्न उपस्थित राहिले. अजून आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तुम्ही असं मगाशी सांगितलं की तुम्हाला राष्ट्रवादीचं सरकार पाहिजे, परंतु हे म्हणतायत की आम्हाला भाजप सेनेचं सरकार पाहिजे, का असं का? राष्ट्रवादीचं सरकार का पाहिजे? आज मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना 6,000 रुपये जाहीर केले, तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून 6 पैसे पडले नाहीत. मी पुण्यावरनं सोलापूरला गेलो, 1,000 रुपये खर्च केला, माझ्या खात्यावर अजून 6 पैसे आले नाहीत. ह्या सा खोट्या आश्वासन देणारं सरकार नको आहे ना आम्हाला. शेतकऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातलं, माझं नेटिव्ह प्लेस कोल्हापूर आहे. 2-2 हजार रुपये आले सर, खोटं आश्वासन नाही दादा, आले 2-2 हजार रुपये. मी स्वतः काढले होती, माझ्या वडिलांनी स्वतः 2 हजार रुपये काढलेले होती. खोटं आश्वासन नाही. 2 एकर कांदा केला मी, अक्षरशः कांदा मी नांगरून टाकला, कारण का त्याला भाव नाही. कारण का ही बीजेपीचं सरकार आहे ना, ही शेतकऱ्यासाठी नाही, फक्त देश फिरण्याकरता ही बीजेपीचं सरकार आहे. हां, ही व्यापाऱ्यांसाठी नाही किंवा गरगरीबासाठी नाही. आज 12 लाख रुपये ना 11 लाख रुपये खात्यावर गरगरीबाच्या पाठवणार होता. 1 रुपयाचं खातं काढा, 1 रुपयानं मोदी सरकारने पैसे गोळा केले, नोट बंद करून पैसे मोदी सरकारने गोळा केले. पण मोदी सरकारने स्वतःचा किस्सा भरला, जनतेसाठी काही बघितलेलं नाही. आम्हाला बीजेपीचं सरकार बिलकुल नको आहे. आणि पुण्यामध्ये बारामती मतदारसंघात आम्हाला ही राष्ट्रवादीचाच उमेदवार हवे आहे. फक्त उद्योजकांचं सरकार असं नागरिक म्हणतात? नाही, मोदींचं का सरकार पाहिजे? मोदीने स्वतःच्या पोटावर ओढलं नाही, सगळे 7-12 बारामतीवाल्यांचेच. ज्या गावाला जावा तिथं अजित दादा, ज्या गावाला जावा सुप्रियाताई, म्हणजे महाराष्ट्र एकाय निघाले होते. तुम्ही म्हणता ही 7-12 सगळे अजित दादांचे आहेत आणि पवारांचे आहेत, हे तुमचं गलत आहे. कारण का तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिलं तर ते सिद्ध करू शकू. चेक करा ना तुम्ही, ज्या गावाला जाईन तिथं दादा, इकडं सुप्रियताय. अरे जागा राहिली का? नाही, गरिबांच्या जागा लुटल्या. 7-12 खिशात घेऊन फिरताय, लग्नाला पैसे लागले की सांगले की जागा 1 गुंठा सुद्धा इकू नका. शेतकऱ्यांना सांगले की 7-12 सगळी जागा इकू नका. दादाला एकाच राहिले आता, दादाला तुम्ही इकू शकत नाही. या ठिकाणी बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेतल्याच्या नंतर सर्वानुरूपे एक लक्षात आलं की सरकार कोणाचे हो, सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत. आणि जोपर्यंत सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत तोपर्यंत सरकार कोणाचे हो, सर्वसामान्य हा कधी सुखी आणि समाधानी राहणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव भोसलेसह आशिष तिवारी, ब्युरो रिपोर्ट, पुणे.